नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी ई पासची व्यवस्था करण्यात आली होती। या काळात तब्बल 2 लाख भाविकांनी ई पास काढत देवीचं दर्शन घेतलं। ई पासची व्यवस्था यापुढे सुरू ठेवायची की नाही याबाबत लवकरच देवस्थान समितीच्या वतीनं निर्णय घेण्यात येणार आहे। कोरोना संसर्ग कमी होत असताना नवरात्रोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी ई पासची व्यवस्था करण्यात आली होती। या व्यवस्थेमुळे भाविकांना गर्दीचा त्रास न होता अर्ध्या तासात दर्शन घडलं। पहिल्या दिवशीच 11,000 नोंदणी झाली। दर्शनाची वेळ ठरलेली असल्यानं कुठेही गर्दी झाली नाही। नवरात्रोत्सव काळात 2 लाखाहून अधिक भाविकांनी ई पासची नोंदणी करून दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली। आपल्या नवरात्रोत्सवामध्ये आपण जे जे शक्य आहे ते सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला होता देवस्थान समितीमार्फत, आणि आपण ई दर्शन पासची जी सुविधा दिली होती, जवळजवळ 2,08,000 जास्त भाविकांनी ह्यामार्फत दर्शनाचा लाभ घेतलेला आहे, आणि तो भाविकांकडून ह्या सिस्टीमचं स्वागत झालेलं आहे आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे, आणि हीच सिस्टीम लागू राहण्याविषयी सुद्धा सर्वांनी आग्रह धरलेला आहे। नवरात्रोत्सवातील अनुभव पाठीशी घेऊन ई पासची व्यवस्था यापुढेही सुरू ठेवण्याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बैठक घेऊन निर्णय घेणार आहे। 2 लस घेतलेले अथवा ज्यांच्याकडे RT-PCR रिपोर्ट आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग करायची काय याचाही विचार देवस्थान समिती करत असल्याची माहिती सचिव नाईकवाडे यांनी दिली।